दिसतं तसं नसतं. काय सांगतं? दिसतं तसं नसतं. हे मी मायमाना सांगत नाहीये, हे अकरावीच्या बालभारतीच्या पुस्तकातला तिसरा धडा आहे तत्वज्ञानाच्या. म्हणजे दिसतं तसं नसतं, दोन शब्द आहेत, दिसणं आणि तसं नसतं, नसणं. बिईंगनेस अँड नथिंगनेस नावाचं सार्थ असणं आणि नसणं जे आहे, आपल्याला जे दिसतं ते काय असतं. मग त्याची सुरुवात त्यांनी काय प्रकारे केलेली आहे पहा, की शुक्ती रजत अशी संकल्प आणि सर्परज्जु एक सिंपल आहे आणि एक चांदी आहे. मग ते चका कलर असं वाटायला लागतं का सिंपल, आणि मग आपला त्यातनं संपूर्णपणे जो आहे तो भासवायला लागतो का, किंवा आपल्याला वाटतं तसं नसतं का, जे दिसत आहे तसं नाही आहे. आणि सर्परज्जु शंकराचार्यांची गाजलेली गोष्टच आहे का, 788 ते 820 शंकराचार्यांचा कालखंड आहे. केवल अद्वैती शंकराचार्य, शंकराचार्यांनी जे म्हटलं की सापाणी यातला फरक करायला काय, त्यामुळे तुमचं जाणीव आहे, त्या जाणीवेचं भ्रष्टीभवन होतं का. जाणीव जी आहे ती नेणिवेची वेगळी चर्चा करत होते, पण जाणीवेच्या मध्ये काय प्रकारच्या गोष्टी असतात त्याचा तुमच्या दिसण्याशी आणि असण्याशी संबंध काय असतो. दिसणं आणि नसणं या दोहोंचा विचार जो आहे, दिसणं आणि नसणं या दोहोंचा एकमेकांशी संबंध काय, त्यामुळे दिसतं तसं नसतं मग नेमकं काय असतं, म्हणजेच व्हॉट इज रिअल, हा प्रश्न जो आहे की सत म्हणजे काय आणि सतचा आपण शोध कशा प्रकारचा घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळे मी याच्यात दोन गोष्टी म्हणलेल्या आहे. हा वाद झालेला आहे की ऑप्शनिटीलाइज इन व्ह्यूअर्स आईज असं म्हणलं होतं का, की ऑप्शनिटी जी आहे ती अश्लीलतेचा ओलितीचा आपल्या इथं 30च्या दशकामध्ये डिबेटच झाला होता, वादच झाला होता की चित्र अश्लीलता कुठल्या प्रकारची आहे, त्यामुळे जे दिसतंय ते तुम्ही कसं पाहता, आणि त्यामुळे त्या आपले प्रिजुडायसेस काय आहेत, प्रिजुडायस काय आहेत. मी समजा एक म्हणतो मध्यमवर्गीय असणारा मेल आहे, अर्बन मेल आहे, तर माझे काही प्रिजुडायसेस असतात का, मी रुरल आहे तर माझ्यामध्ये काही प्रिजुडायस आहेत का, त्या प्रिजुडायसमुळे मी तसं पाहतो का. आपल्या आतले प्रश्न बघितला तर त्यांनी त्यामध्ये त्या प्रकारचे काही प्रश्न विचारलेले आहेत, की तुम्हाला कॉन्शियस जो आहे कांटचं विधान 13 मध्ये विचार प्रश्न आहे, प्रश्न सतत तुमच्या समोर पाहिजे. प्रश्न समोर नसतील तर मग ही काय चर्चा चाललेली आहे आणि याचं महत्व काय समजणार आहे. त्यामुळे एका बाजूला प्रश्न आहे, मला वाटतं आपण एकदा प्रश्नावरच विस्ताराने बोलूया. हे बालभारतीचं आपली चर्चा संपली की प्रश्न कसे आहे, प्रश्न कसे हँडल करायचे, आणि काही प्रश्नांचे प्रारूप जे आहेत ती आपण समजून घेऊया, कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रारूप आलेले आहेत आणि त्याच्यातनं आपण काय समजून घेऊ शकतो. याच्यात मुख्य मुद्दा काय आहे बालभारतीच्या या तिसऱ्या धड्यामध्ये, की तुम्हाला तुमच्या जाणीवेला पंचेंद्रिय आपण म्हणलं, इंद्रिय गोचर जाणीवांपेक्षा वेगळी जाणीव म्हणजे कांडणं सांगितलेलं आहे की ते साहित्य आहे, इंद्रिय गोचरांच्या पलीकडे जायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जे समजतं पंचेंद्रियाला, मग चारवाक त्याला वेगळ्या प्रकारे म्हणतील, मूलभूत घटक त्यांनी वेगळ्या प्रकारे सांगितलेले असतील, किंवा वैशेषिकांचा काही अंडरस्टँडिंग वेगळ्या प्रकारचा असेल. आपल्याला दिसलं आणि त्याच्या पलीकडचं जग जे आहे, जाणीवेच्या मर्यादा काय आहेत. विवेक नावाची गोष्ट जी नंतर आधुनिक काळामध्ये आली, रेनेसा किंवा एनलाइटनमेंट म्हणतात जे आलेले, रेनेसामध्ये अर्थातच सुरुवातीच्या आपण म्हणलेलं आहे. त्यामुळे एवढा मोठा पड बालभारती नाही. बालभारतीची मर्यादित चर्चा काय आहे, की भारतीय परंपरेमध्ये इतर देश याच्यामध्ये किंवा भारतातल्या परंपरेमध्ये छांदोग्य काय म्हणतं, कोणकोणत्या चर्चा झालेल्या आहेत, त्या चर्चांच्यामधनं त्यांनी सुरुवात केलेली आहे. मग आपल्या उत्तरामध्ये पण तो भाग अधिकांश असायला पाहिजे. एखादा तुम्ही वाचता त्या पुस्तकात त्यामध्ये प्लेटो अरिस्टॉटल जर अतिरिक्त जादा असेल तर तसंच तसं आपण घेता कामा नये. आपण काय करायला पाहिजे की बॅक टू द बेसिक. बेसिक काय आपलं बाबा, हे आपण शिकलेली क्रमिक पुस्तकं आणि कमी, जसं आपण यांच्यासाठी म्हणतो त्या क्रमिक पुस्तकांच्यामधनं सुद्धा मग आपल्याला आकलन व्हायला पाहिजे. म्हणजे अरिस्टॉटलच्या भाषेत जर आपण बघितलं तर फॉर्मचा डिबेट आहे, म्हणजे कंटेंट आणि फॉर्म, आशय आणि आकृती यांचा परस्पर संबंध काय असतो. आशय आहे आणि आकृती आहे, आशय आणि आकृती यांचा एकमेकांशी असणारा अनुबंध कोणकोणत्या प्रकारचा आणि तो आपण कसं, म्हणजे आशयातून आकृती येते का आकृती वेगळी असते. म्हणजे समजा आपण असं म्हटलं की हे एक झाड आहे, मग त्याचं बी कुठं आहे, ती गाजलेली छांदोग्यातली कथा असं आहे का, की तिथंच ते आहे, जिथं काय दिसत नाही तिथंच तो महावृक्ष आहे. आणि त्यामुळे मग महावृक्षाची चर्चा करताना ते कुठपर्यंत आपल्याला जायला पाहिजे. श्वेतकेतूचं बालभारतीने घेतलेलं उदाहरण पण इंटरेस्ट, त्यांनी काय म्हणलेलं आहे पा, की मृत म्हणजे एक भांड आहे, मातीचं भांड आहे, मग त्याचा आकार जो आहे तो खरा आहे का ती माती खरी आहे. श्वेतकेतूचा पिता म्हणाला, बुद्धाला श्वेतकेतूची जी गोष्ट आहे, बाळा मृत्तिकेच्या एका भांड्याने मृत्तिकेची इतर सर्व रूपे जाणता येतात. त्या भांड्यावरून जे रूपे हे केवळ बोलण्याच्या परी आहेत, मृत्तिका हे केवळ सत्य आहे. श्वेतकेतूचा पिता आपल्या मुलाला सांगतो की दागिने आहेत,
आणि सोनं आहे तर मग दागिन्यांचे निर्णय जसे आकार येतात त्यामुळे आपल्याला आकार कळायला पाहिजे, आकार बदलतो का, ही चर्चा प्लेटो मध्ये पण आहे पा, की तुमच्याकडे दी टेबल जे म्हणले तुमच्याकडे जे आहे त्याचं मूळ कुठं आहे, मग ते आयडियल आहे का, मग त्यातनं चित्तत्व आलेलं आहे, त्यातनं जड आलेलं आहे, जडवाद्यांचं काय म्हणणं आहे, चैतन्यवाद्यांचं काय म्हणणं आहे, भारतीय परंपरेच्या मध्ये जे आहे, हेगेलच्या आयडियालिझम मध्ये मग त्याची कशी चर्चा आलेली आहे, म्हणजे पाश्चात्य कथेत अर्थानं जे आहे, पाश्चात्य पण एक वेगाने बोंगळ कल्पना झाली, त्याच्यामध्ये आपण म्हणलं की बाबा ग्रीक परंपरा आहे, रोमन परंपरा आहे, त्याच्यातून किंवा आधुनिक काळामध्ये आल्यानंतर झालेले बदल जे आहेत ते कोणत्या प्रकारचे आहेत, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला इटली आल्यानंतर, इटलीतला रेनेसा झाल्यानंतर काय बदल झालेले दिसतात का, या सगळ्याची चर्चा होत नाही, त्याची पण आपण कधीतरी चर्चा करू, ते म्हणजे अरबांची एक जीवनदृष्टी आहे, अरबांनी सांगितलेलं इब्न खाल्दून समजा आपण म्हणलेलं आहे, किंवा अनेक त्यातले लोक आपल्याला सांगता येतील, आपल्या इथलं भारतीय संदर्भात म्हणलं तर अल्बेरुनचं काही म्हणणं आहे, मग या सगळ्यांचं काही असे म्हणणं होतच ना, आपल्या नीतीशास्त्राच्या चौकटीमध्ये या सगळ्यांचं आपलं आकलन जे आहे ना ते कोणकोणत्या प्रकारे आणता येईल, हा सुद्धा त्यातला कळीचा महत्वाचा धागा आहे, महत्वाचा मुद्दा आहे, की कंटेंट आणि एक्सप्रेशन, ते मातीचं भांडणं जे आहे आणि त्याचं मातीचं मूळ तत्व, त्यामुळे मूळ घटक जाणण्यासाठीची जी धडपड आहे ती नीतीशास्त्राची आहे का, ती तत्वज्ञानाची आहे का, आणि नीतीच्या याच्यामध्ये मग चांगल्या वाईटाचा निवाडा करणं जी म्हटलं जातं ते काय आहे, नीतीशास्त्र शब्द वापरावा, नीती मीमांसा शब्द वापरावा, याच्याविषयी पण निर्णय प्रकारची मतं आलेली आपल्याला पाहता येतात, नीतीची चौकट आणि त्यामध्ये मग असणं आणि नसणं, असणं दिसणं तुम्हाला जे दिसतं तेच आहे का नाही, हे साप आहे आणि हे रज्जू आहे, म्हणजे हे दोरी आहे, हे दोरी वेगळी आणि साप वेगळा आहे, मग आपल्याला असे भास कावायला लागतात, भास आणि भ्रमामध्ये काय फरक आहे, इल्युजन ज्याला म्हणलेलं आहे, मग ते कोणत्या गोष्टीमुळे लागतंय, जाणीवेच्या ह्यूमनं समजा आपण डेव्हिड ह्यूमनं काही त्याच्याविषयीचं विधान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, की विवेकाला मर्यादा आहेत आणि विवेक आणि भावना याच्यातून मग आपल्या सगळ्या सगळ्या जाणीवा निर्माण होतात का, किती आपण तुम्ही किती लिहू शकता हे अशी एंडलेसली आपल्याला चर्चा करत आहेत, तुम्ही किती लिहू शकता हे महत्वाचे मुद्दे आहेत, भारतीय परंपरा एक चौरस कागदाचा चार भाग केले, भारतीय परंपरा, पाश्चात्य परंपरा ह्या प्राचीन परंपरा झाल्या, खाली आलं दोन आपण, भारतातली अर्वाचीन परंपरा आणि भारतातली किंवा महाराष्ट्रातली तुम्ही लिहिता इथले इथं झालेले काही वाद आणि चर्चा आहे, दिके बेडेकर काय म्हणाले होते तत्वज्ञानामध्ये, काय लिहायचं लिहायला पाहिजे ना, महत्वाचे समजा काही आर्ग्युमेंट्स असतील तर ती कुठल्या प्रकारची आलेली आहे, त्याच्यावर काही चर्चा आहे का, ती चर्चा पण आपण मांडायला पाहिजे, दिके बेडेकर उदाहरण घेतलं, अशा अनेक आपल्या गंभांचं काही म्हणणं आहे बाबा, अगदी सुरुवातीच्या 30 दशकामध्ये झालेले काही वाद आहेत ते सुद्धा समजून घ्यायला, मटेरियल जर आपण टेक्निकल अर्थ खूप आहे, आपण त्याच्यापर्यंत जातात, तत्वज्ञानाचा कोर्स जरी आपण बघायला लागलो तर त्यातनं सुद्धा खूप गोष्टी आपल्याला मिळू शकतात, आणि ते समजा तुम्ही इंग्रजीत लिहिताय तरी हे मटेरियल वापरताय, डिफरन्स अल्टिमेटली काय 2006 टॉपर होतो नागराजन म्हटलं, डिफरन्स इज सिव्हिल सर्व्हिस, डिफरन्स असायला पाहिजे, आणि डिफरन्सच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न कसा करता, बऱ्याचदा आपण मग त्याचं सोपे अर्थ घेतला होतो की टेक्निकल सुलभ एक कोटेशन काढलं एक एंड काढलं म्हणजे त्याचा रिलेव्हन्स आहे का, ते ऍप्ट आहे का, तुम्हाला विचारलेले प्रश्न कळालेले का, त्यावर तत्वज्ञान किंवा नीतीशास्त्र ही अशी ज्ञान शाखा आहे की जिथे तुमची समज पक्की असायला पाहिजे, तुमचं समज जे आहे आणि तुम्ही ज्या संज्ञा वापरता याचं एक सलग असं स्पष्टीकरण आपल्या याच्यामध्ये येतं का, आणि तसं करण्यासाठी हे उपयुक्त जे आहे, आणि याची शेवटाची चर्चा त्यांनी कशी केलेली आहे पा, टेबल एक त्यांनी दिलेलं आहे, मातीची भांडी मग त्याचा धातू वेगळा आहे, कागदाच्या वस्तू, मूलतत्व, जड आणि चैतन्य, नित्य आणि अनित्य, बुद्धाने म्हणलं होतं सब्बम अनित्यम, मग बुद्ध जाणण्याला काय महत्व देतो, दिसतं असं नसतं, त्याचं म्हणणं बिकमिंग आहे का, भवन आहे का, भवन खरं आहे का, मग भवनाच्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा समजून घ्यायला पाहिजे, बिकमिंग खरं असेल तर मग आपल्याला असणं आणि दिसण्याच्या पलीकडे कसं जायला पाहिजे, इथं जे म्हणलंय पा ज्युरिस्प्रुडेन्शियल मधील मॉडेल 3-5-7 विद्यार्थी ज्युरी बनतात, दोन विद्यार्थी एक बाजू मांडतात, दुसरे दोन विद्यार्थी पर्याय बाजू मांडतात, ज्युरिस्प्रुडेन्सचं उदाहरण म्हणून म्हणलेलं आहे, आणि उर्वरित विद्यार्थी चर्चा करतात, 3-5-7 आणि दोन विद्यार्थी दुसरे दोन मांडतात आणि कोर्टासमोर एका बाजूला जडवादी बोलतात दुसऱ्या बाजूला चैतन्यवादी, तसे साधारणतः उदाहरण दिले, भारतीय संदर्भात ज्युरिस्प्रुडन्स जसं आहे तसं भारतीय संदर्भात त्यांनी चैतन्यवादाच्या चैतन्यवादी काय म्हणतात, जडवादी, वास्तववादी काय म्हणतात, या सगळ्यावर त्यांनी अत्यंत सोप्या भाषेमध्ये प्रकाश टाकलेला आहे, त्याच्याकडे आपल्याला यायला पाहिजे,
आणि सगळ्यात शेवटी शब्दसूची दिलेली आहे ती सुद्धा अत्यंत उपयुक्त. त्याचे काय प्रकार आहे आणि तुम्ही काय करा, यातलं एक्झरसाईज आहे. नुसतं हेच नव्हे, कुठलंही पुस्तक रम्य पुस्तक आलं तर एनसीआरटी आहे समजा, कुठलं सीबीएसईचं आहे, बालभारतीचं आहे, तर त्याचं एक्सटेन्सिव्ह अंडरस्टँडिंग तुम्हाला समजलेलं त्या क्वेश्चन सोडवणे, खाली दिलेले प्रश्न सोडवणे त्यातून करायला पाहिजे. याच्यावर शेवटी संपूर्णपणे जे आहे दिसतं तसं नसतं, त्याचा शेवटचा पॅराग्राफ कसा दिलेला आहे की कोणत्याही गोष्टीला म्हणजे सूर्यास्त झाला आणि परत सूर्योदय होणार आहे, आपल्या जाणीवेमध्ये कोणत्या प्रकारचा फरक पडला, आपल्याला इंद्रिय जे आहे त्याची मर्यादा समजून घ्यायला पाहिजे आणि इंद्रियाच्या पलीकडे जाण्याचे कोणते मार्ग आणि ते अधिभौतिकीय असण्याला मर्यादा येतात का, नीती आणि कायद्याचा संबंध काय असतो, या सगळ्याच्या दृष्टीने मला वाटतं हा जो तिसरा चॅप्टर आहे दिसतं तसं नसतं हा अत्यंत उपयुक्त आहे. त्याचं पारिभाषिक समजून घ्या. याच्यावरच एक्सरसाइज म्हणलं आपण, अशी एक्सरसाइज चालू की याच्यावर तुम्ही एक नोट केली आणि ती काही मला पाठवली किंवा तुमच्या आपापसात शेअर केली, माझ्या नंबरवर पाठवली, तरी ते किंवा मार्गेच्या ह्याच्यावर तुम्ही पोस्ट केलं की ह्याचं समजलेलं बरोबर आहे का, तरी ते चालू शकेल. कारण शेवटी तुमची समजच ती रिफ्लेक्ट होणार आणि ती समज जर चांगली नसेल किंवा ती समज मिमिक्री असेल म्हणजे इमिट केलेली असेल तर ती वर्क होणार नाही. तुम्हाला तुमच्या भाषेत मांडता येणं, ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट अँड क्रिटिकल ॲबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट इज सिव्हिल सर्व्हिस. याच्यासाठी तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते समजून घ्या आणि ते मांडण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मग तुम्हाला अत्यंत प्रभावीरित्या काही मांडायचं आहे तर त्याचा मग शब्दाचा शोध या सगळ्याकडे येता येऊ शकेल. ही साधारणतः आपल्याला या आत्ताच्या याच्या निमित्तानं चर्चा करता येऊ शकते. पुढच्या ह्याला आणखी असंच आता समजा आपण म्हणलं त्यांच्या बालभारतीच्या चौथा पाचवा अकरावी ज्याच्यातले, तर ते चॅप्टर्स पण आपल्याला पाहता येऊ शकतात की काय एक्झॅक्टली त्याचं. कमी मॅटरवर जास्त कंट्रोल घ्या तो आपल्याला जास्त उपयोग, कमी मॅटर असेल त्याला जास्त कंट्रोल घ्यायला पाहिजे, म्हणजे मग ते प्रभावीरित्या तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. तेच लिहिणं जे आहे ते अत्यंत प्रभावी असायला पाहिजे, त्या प्रभावी लिहिण्याकडे हळूहळू आपल्याला जायचं आहे. आपण पुढच्या याच्यामध्ये त्याची आणखी तपशील चर्चा करू.